नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. तसंच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला देखील 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय यांनी तब्बल 5 वर्षानंतर दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीला जेरबंद केलाय. मात्र मास्टरमाइंड शोधण्यास तपास यंत्रणा अजून यश आलेलं नाही. या दिरंगाईचा जाब शासनाला विचारण्यासाठी महाराष्ट्र अन्नीस जवाब दो आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आज दिवसभर पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं विविध निषेध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शासन आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केलेला आहे. मी कायम जबाबदारी घेतलेली आहे की चांगलं काम करत राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येला 5 वर्ष झाली हे अत्यंत क्लेशकारक आहे, कारण त्यांच्यासारख्या शांतताप्रिय आणि लोकांना चांगला विचार करण्याचं आवाहन करणाऱ्या माणसाला एका गोळीला सामोरं जावं लागलं आणि आपला जीव गमवावा लागला हे फारच दुःखदायक आहे. त्याची आठवण ठेवणं आणि चांगलं काम करत राहणं याच्यासाठी आपण कटिबद्ध राहायला पाहिजे. दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे राज्यातील पोलीस दलाचं हसं होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नाही. आज सकाळी 7:15 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना जोशपूर्ण गीतांमधून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून जवाब दो रॅली काढण्यात आली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल ते राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मुक्ता दाभोळकर, अजित अभ्यंकर, तुषार गांधी यांच्यासह अन्निसचे कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले. यावेळी अमोल पालेकर यांनी तपासाबाबत समाधान व्यक्त केलं असून हल्लेखोरांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 5 वर्ष पूर्ण होत आहेत. 5 वर्ष त्या संदर्भात काय प्रगती झाली, म्हणजे खुनी शोधण्यापासून त्याच्यामागे कोणकोण लोक आहेत, काय विचार आहेत, कुठच्या संस्था आहेत, हे सगळं करायला आज 5 वर्ष उलटली आणि 5 वर्षात किती प्रगती झाली, नेमकं काय झालं, हा विचार रोज आपल्यासारख्यांच्या सामान्य माणसाच्या मनात येत असतो. आणि अगदी काल परवाच दाभोळकरांच्या संदर्भात दुसरी अटक झाल्यानंतर एकदम असं वातावरण निर्माण झालं की अरे वा, म्हणजे आता सगळं छान, सगळं संपलेलं आहे, आत्ता कुठे खऱ्या अर्थाने या तपासाला सुरुवात झाली. म्हणजे 5 वर्षात जर फक्त 2 जणांना अटक होऊ शकते तर या गतीने हा तपास चालणार आहे का, म्हणजे याच्या पुढे किती वर्ष जाणार, मग त्याच्यामधला न्यायसंस्थेचा भाग, न्यायसंस्थेनी आणलेल्या एका सातत्याने केलेल्या प्रश्नचिन्हांमुळे आपण निदान इथवर आलो हेही आपण मान्य करायला पाहिजे.